नमस्कार मित्रांनो, मी गौरी आणि किचन रायडर या आपल्या चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज मी घेऊन आले झणझणीत असं चिकन सुखा. तर चला आपण ह्याच्या कृतीकडे आणि साहित्याकडे वळूया. सगळ्यात पहिल्यांदा मी 1/2 किलो बोनलेस चिकन घेतले. त्यात मी 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 चमचा हळद पावडर, 1 चमचा धणाजिरा पावडर, 1 चमचा गरम मसाला आणि चवीप्रमाणे इथे मीठ ॲड केलेलं आहे. आणि मॅरिनेशनसाठी लिंबाचा 1/2 लिंबाचा रस मी वापरते. 1 चमचा मी इथे जिंजर गार्लिक पेस्टचा वापर केला आहे. आणि हे जे सगळं मिश्रण आहे हे मी कालवून घेते आहे. त्याचप्रमाणे इथे मी 2 ते 3 चमचे तेलाचाही वापर केलेला आहे. आणि हा जो मसाला आहे हा मी पूर्ण चिकनला छानपैकी लावून घेतलेला आहे. तर आता आपण फोडणीची तयारी करूया. इथे मी 4 चमचे तेल घेतलेलं आहे. त्यात मी 1 चमचा जिरं ॲड केलं आहे. इथे मी 2 कांदे चिरून घेतलेले आहेत आणि ते आपण आता इथे परतून घेणार आहोत. तर कांदे छान असे परतून घ्यायचे आहेत. परत इथे आपण चवीप्रमाणे मीठ ॲड करणार आहे जेणेकरून कांदा छान शिजेल. इथे मी 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. आता हे मी मिश्रण जे आहे हे परत एकदा परतून घेत 1 चमचा इथे मी जिंजर गार्लिक पेस्ट परतून घेणार आहे. आणि ही पेस्ट छान शिजली गेली पाहिजे. आता इथे मी 1 छोटा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 चमचा हळद पावडर आणि 1 चमचा धणाजिरा पावडर ॲड केलेली आहे. आणि हे सगळे मसाले जे आहेत हे मी छानपैकी परतते म्हणजे मसाले जळणार नाहीत. आणि यामध्ये आपण पाणी ॲड आत्ता करत नाही आहोत. इथे मी 2 मध्यम आकाराचे टोमॅटो चिरून घेतलेले आहेत. आता टोमॅटोही या मिश्रणामध्ये आपण परतून घ्यायचे आहेत. टोमॅटो पूर्ण शिजवायचे नाही आहेत आणि ह्याच वेळी आपण मॅरिनेट केलेलं जे चिकन आहे ते आपण ॲड करायचं आहे. चिकन मॅरिनेट तुम्ही 1/2 तासही करू शकता. आता हे चिकन जे आहे या मसाल्यांमध्ये मी परतून घेते आहे. आता इथे मी पुदिना आणि मी इथे मुख्य करून कोथिंबिरीची देठं वापरलेली आहेत. कारण कोथिंबिरीच्या देठांमध्ये खूप सुंदर अरोमा असतो आणि त्यामुळे ह्या चिकनला एक वेगळाच अरोमा मिळून जातो. आता हे मिश्रण मी 10 मिनिटांसाठी झाकून ठेवते आहे. आणि तुम्ही बघितलं असेल आपण पाणी ॲड केलं नव्हतं, पण चिकन ॲड केल्यानंतर त्याला एक असं स्वतःच पाणी आलेलं सुटलेलं आहे. तर आता आपलं हे चिकन जे आहे हे तयार झालेलं आहे. आणि हे चिकन तुम्ही कशाबरोबर म्हणजे भाकरीबरोबर किंवा पोळ्यांबरोबर सर्व्ह करू शकता. आणि आपलं हे जे चिकन सुखं आहे जे हे फारच झणझणीत झालेलं आहे. तर मला वाटतं मित्रांनो तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.